पबजी गेमिंग. एक मिनिट सरक रे, बसू देतो का? येतो मी. अरे बाप रे, दिस इज ओजी गेमिंग. कुठे श्रीकांत, मस्त गोष्ट मावली आहे. ओ हो, आय रिमेंबर ऑल दिस. एक काम कर ना श्रीकांत, हे जे आहे ना, हे घे, हे सेटअप कर, आपण मग खेळूया जरा 8-bit गेम्स खेळूया. आणि हे जे थंबनेल ना, ते जरा या बाजूला गे लॅपटॉप. 1 hour later. ए अरे सरका वाजलं दे इकडं. शेवट कस आठवत काय म्युझिक? ओ 8-bit गेमिंग करायला मित्रांनो असलं जबरदस्त वाटतं, म्हणजे अजूनही ॲडिक्टिव्ह आहे. आहे जे कन्सोल वगैरे आहेत ना, PS5 वगैरे, Xbox झक मारतील ह्याच्यासमोर गेला. तर हा जो कन्सोल आहे ना, इतका मस्त चालतो, याला बघितलं ना की मला लिटरली माझ्या लहानपणाची आठवण आली. किती जणांना हे आठवत आहे? आणि मग कॅसेट असायची अशी चौकोनी, टँगुलर अशी एक असायची, ती ह्याच्यावरती बसवायची. आता ह्याच्यामध्येच इनबिल्ट गेम्स वगैरे आहेत आणि 2 जॉयस्टिक्स आहेत, एकदम म्हणजे साध्याच आहेत. लिटरली तेव्हा मला आठवत आहे 550-550 रुपयाला मिळायचा हे अख्खा कन्सोल, आणि आता 1100-1100-1200 रुपयाला आम्ही विकत घेतलं आहे. म्हणजे या गेम्स बघून असली नॉस्टॅल्जिक फिलिंग येते. सुपर मारियो बघा ह्याच्यावरती, तोच गेम मी खेळत होतो. म्हणजे तुम्हाला हा सुद्धा जो इंटरफेस आहे तो आठवत असेल. हो, 9999999 in 1. Contra 2, सुपर मारियो, डक हंट, डबल ड्रॅगन, केज लेजेंड, ग्रेडियस, डायनॉर्केड, ट्विन बी, गॅलेक्सियन, बॅटल सिटी, F1 रेस. विचारू नका, सगळं 8-bit गेमिंग आहे. म्हणजे आजकालचे 4K गेमिंग सुद्धा ह्याच्यासमोर झक मारतील. मी इतका वेळ खेळत होतो आणि मला अजिबात बोर झालं नाही, पण तेच मी जर का दुसरे गेम खेळत असेल ना, जाऊ दे. मित्रांनो माझा तर असा विचार आहे की मी ना PS5 एक घेऊन येतो आणि हा गेम्स, आणि आमच्या ऑफिसमध्ये कॉम्पिटिशन वगैरे करतो. पण तुम्ही सांगा मला आधी की आम्ही ते करायला पाहिजे कॉम्पिटिशन बिटवीन PlayStation 5 आणि हा जो 1200 रुपयाचा गेमिंग आहे, गेमिंग कन्सोल म्हणेन. पण तुम्ही जर का जास्त लाईक, सबस्क्राईब हे सगळं केलं, म्हणजे तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला, तर मग मी ते करणार आहे. थोडंसं कॉम्पिटिशन फार गरजेचं आहे, थोडंसं फन फार गरजेचं आहे, आणि हे जुन्या गोष्टी आठवणं हे त्याहूनही जास्त गरजेचं आहे. म्हणजे आजकाल इतक्या फास्ट पेस टेक्नॉलॉजीच्या जगात आपल्याला नवीन नवीन गोष्टी नेहमी मिळतात, पण ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत, जुनं ते सोनं 100%. तसं मित्रांनो, हे जुनंही गेम असल्यामुळे HDMI वगैरे केबल येत नाही, त्यामुळे आम्हाला हा RCA कन्व्हर्टर युनिट जे आहे ते आणायला लागलं. आता हे नॉर्मल जे असे केबल्स येतात ते याच्यामध्ये घालायचे आणि मग इकडनं HDMI आउट येतो ते वापरायला लागतं. म्हणजे जर का तुम्ही तुमच्या डिस्प्लेवरती करणार असाल तर तुम्हाला हे नक्की घ्यायला लागेल, पण जर का तुमच्याकडे TV असेल तर त्याच्यामध्ये हे पोर्ट्स असतात, ते आधी चेक करा आणि मग बाय करा ज्याच्यावरती सुद्धा तुम्ही खेळणार, हे सांगण्याची गरज आहे. मित्रांनो अजून एक नॉस्टॅल्जिक गोष्ट, तुमच्यामधले किती जणांनी वॉकमॅन ऐकलेला आहे? कॅसेट प्लेयर, लिटरली कॅसेट प्लेयर. हो, मला ना ह्या सगळ्या जुन्या गोष्टी मी वापरलेल्या आहेत आणि त्यामुळे मी म्हटलं की आता सुद्धा मिळतात का. बरं मला सांगा, तुम्ही अशा वॉकमॅनवरती किती जण म्युझिक ऐकलेलं आहे? बाहेर ऑफिसला जाताना खिशात वॉकमॅन घालून, कानात तुमचे इयरफोन्स घालून ऐकत तुम्ही गेला, म्हणजे तुम्हाला लिटरली प्ले. मी मगाशी ऐकत होतो विथ डिझा, आणि हो ह्याच्यामध्ये इयरफोन सुद्धा येतात, इतकं क्रिस्टल क्लिअर आवाज येतो. म्हणजे आजकालचे जे हे डिजिटल असतात ना, ते झक मारतील. हे अनलॉगचा जो आवाज आहे तुम्हाला ऐकवतो, थांबा लेट मी सी. हे अशी किती जणांनी गाणी ऐकलेली आहेत. तसं बघायला गेलं ना तर हा जो आहे हा बेसिकली नुसता कॅसेट प्लेअर नाही, पण कन्व्हर्टर सुद्धा आहे. बेसिकली तुमचा जो कॅसेट्स असतील जुन्या, त्या तो MP3 मध्ये तुमच्या घरीच कन्व्हर्ट करतो. 2200 रुपये याची कॉस्ट आहे. जुन्या तुमच्याकडे भरपूर कॅसेट्स वगैरे असतील ना, तर सरळ तुम्ही स्वतःच कन्व्हर्ट करू शकता. फक्त तुम्हाला एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला लागतं आणि त्यासाठी ही CD येते, त्यामुळे ही जी सॉफ्टवेअर आहे याच्यावरती ते इन्स्टॉल करा आणि त्याच्यानंतर तुम्ही कन्व्हर्ट करू शकता. इथं USB Type-C आहे, त्याच्यामधनं तुमचे जे MP3 येते आउटपुट येतील. आणि तसं मेमरी कार्डचं सुद्धा ऑप्शन आहे, मग मेमरी कार्डवरती सगळे जे गाणे आहेत ते सुद्धा सेव्ह होतील. पण व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर अजून एक लहानपणाची गोष्ट सांगतो, आणि मी तुम्हाला सांगतो ना, हा जो व्हिडिओ आहे ना, तुम्ही जर का 15-18-20 वर्षाचे असाल तर तुम्ही एखाद्या वेळेस कनेक्ट करू शकणार नाही, पण हाच व्हिडिओ तुमच्या आई वडिलांना पाठवा, तुमच्या काका जे ओल्ड एजमध्ये 30-40-50-60 या वयाचे आहेत ना, त्यांना पाठवा. ते बघून त्यांना इतका आनंद होईल, कारण की आजकाल या अशा गोष्टी दिसत नाहीत. हा गेम माहिती आहे को, त्या रिंग्स असतात आणि वरती ते असे आले असतात, तुम्हाला फक्त असं हे दाबायचं आणि ह्या रिंग्स अशा घालायच्या याच्यावर. सोपं वाटतं मित्रांनो, पण अतिशय अवघड आहे. आणि लोक त्यावेळेला तासन तास हा गेम खेळायचे.
आजकाल काय स्मार्टफोन झाल्यामुळे नुसतं कुठेही बसलं की स्मार्टफोन आपण चालू करतो, पण ह्याची मजा आजकालच्या स्मार्टफोन्स मध्ये ते मोबाईल गेम्स मध्ये नाही, हे मात्र 100% ट्रू. तुमच्या आई वडिलांना विचार, कळेल तुम्हाला. हा शेअर करा व्हिडिओ आत्ता करा लगेच, ट्रस्ट मी दे विल लव इट. तसं मित्रांनो, सोशल मीडियावरती #90sKids हा हॅशटॅग यूज करा आणि तुमच्या इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक किंवा मग इथं सुद्धा कमेंट्समध्ये नक्की हा हॅशटॅग टाका आणि व्हायरल करा या व्हिडिओला. कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सुद्धा लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.